महिला विशेष लोकलला 26 वर्ष पूर्ण झालीत. त्यानिमित्त पाहूया हा विशेष रिपोर्ट. May 1992 विरारहून सकाळी पहिली लेडी स्पेशल लोकल सुटली. तेव्हापासून गेली 25 वर्ष ही लेडी स्पेशल रोज धावते. आज ती 25 वर्षांची झाली आहे. मुंबईच्या लोकल्सना लाईफलाईन म्हणतात. ही लेडी स्पेशल महिलांसाठी फक्त लाईफलाईनच नाही तर एक हक्काची मैत्रीण झाली आहे. विरार ते चर्चगेट या 28 स्टेशनच्या प्रवासात या ट्रेनमध्ये लाखो महिला चढतात आणि उतरतात. गेली 25 वर्ष सुखदुःखाच्या अनेक गोष्टी या लेडी स्पेशलनं ऐकल्यात. कारण या प्रवासात महिला एकमेकांशी हक्कानं व्यक्त होतात. मुंबईत 90च्या दशकात मोठ्या प्रमाणात रोजगार खुले झाले आणि याच वेळी महिलाही चूल आणि मूल सोडून घराबाहेर पडायला लागल्या. त्यावेळी नोकरीची सगळी ठिकाणं ही दक्षिण मुंबईत केंद्रित होती. सकाळी लोकल पकडायची म्हणजे मोठी कसरत होती. फक्त 2 डबे महिलांसाठी राखीव होते. त्यात जीव मोठीत धरून चढावं लागत होतं. त्याचवेळी लेडी स्पेशल लोकल सुरू करावी अशी संकल्पना पुढे आली. एक सरदार का जोक जैसा हो गया. सरदार एंड हिज वाइफ लोग ट्रेन में पंजाब मेल में चढ़ने के लिए आ रहे थे. तो वहाँ से अनाउंसमेंट हो रहा था 5 नंबर में मेल गाड़ी आ रही है करके. व्हाट सरदार टोल्ड हर वाइफ को बोला, देखो मेल गाड़ी आ रहा है, मैं जाएगा, फीमेल गाड़ी है तो तुम जाना. लेकिन वी नेवर एक्सपेक्टेड थी गवर्नमेंट हमको फीमेल गाड़ी भी प्रोवाइड करेगा करके. 25 वर्ष झाल्याबद्दल महिला स्पेशलला मी शुभेच्छा देते. आणि दुसरं असं की रेल्वे प्रशासनाचे मी आभार मानते की रेल्वे कितीही प्रॉब्लेम असला ट्रेनचा, पण आमची लेडी स्पेशल ट्रेन ही मात्र वेळेत पोहोचवण्याचं काम रेल्वे प्रशासन नेहमी करतं आणि काळजी घेतं. त्याबद्दल सगळ्या महिलांतर्फे आणि आमच्या प्रवासी संघटनेतर्फे रेल्वे प्रशासनाचे खूप खूप आभार. घर सोडून नोकरीसाठी जाणाऱ्या महिलांसाठी ही लेडी स्पेशल अतिशय फायद्याची ठरली. सकाळी लोकल पकडायच्या आधी तिचा सगळा वेळ स्वयंपाक आणि मुलं यांच्यामध्ये जात होता. सकाळी उठल्यापासून तिला 2 क्षण बसायलाही वेळ मिळत नव्हता. पण या लेडी स्पेशलमुळे सगळ्या महिलांना हक्काची सीट मिळाली. नोकरी करणाऱ्या महिलांबरोबरच भाजी विकणाऱ्या मासे विकणाऱ्या मावशींचीही चांगली सोय या लेडी स्पेशलनं केली. पुढे दिवशी सुबह 4 बजे 3:30 बजे उठती आहे. 4 बजे आजे 5-10 का विरार लोकल पकडते आहे मालाड से. इथं 6:15 बजे टच होते विरार में. 1 घंटे मी सब माल तयार करके 7:30 का लेडीज पकडते. फिर आके उधर 9 बजे रोड पे भाजी बेचते आहे. इसके बाद हमको 3 बच्चे हैं, 2 लड़का 1 लड़की, हस्बैंड भी है और टेम्पो चलाते हस्बैंड. फिर इसके ऊपर हमारा गुजारा चलते है. हम तो पैसा वाला नहीं, रोड पे बैठने ना, रोड का करोड़पति. लेडी स्पेशल लोकल म्हणजे महिलांसाठी दुसरं घर झालं. सकाळच्या घाई गडबडीत राहून गेलेली देवभक्ती ही लेडी स्पेशल मध्ये करता येते. लेडी स्पेशलचं हे कुटुंब वाढत गेलं. लेडी स्पेशल ही एक संस्कृती झाली. लेडी स्पेशलमध्ये अनेक ग्रुप झाले. महिलांचं एकमेकांशी शेअरिंग वाढलं. सासूसुनेबद्दलच्या लेकी जावयाबद्दलच्या गप्पा वाढल्या. सुखाच्या कुज गोष्टी होतात. तसंच कधीतरी एकमेकींशी दुःख वाटताना डोळेही पाणावतात. पण लेडी स्पेशलमध्ये खऱ्या अर्थानं 2 क्षणांचा निवांतपणा मिळतो. Life is too busy, too hectic. If compared to another places, I think Bombay is too busy life. But this traveling, say for 45 minutes or 1 hour, it's real relaxation. Real relaxation with maybe a company or maybe the atmosphere of this. It's really good. Stations maage padat jatat. तसतसा हा प्रवास आणखी रंगतदार होत जातो. गप्पा रंगतात, गप्पांबरोबर गाण्याच्या भेंड्याही रंगतात.
मीना बाजार लेके झुमका बरेली वाला कानों में ऐसा लेडी स्पेशल ट्रेन सुख दुखा बरोबरच बरा गोष्टींची देवाण घेवाण करते. I'm a Muslim. I know biryani and other things. There's no South Indian dishes, then Maharashtrian dishes. Gujarati means we know each other dishes, then I'll try it in my house, then try it there. And secondly, we know the rituals. Aaj kya hai, toh Karwa Chauth hai. Aaj kya hai, toh Sankashti hai. Aaj kya hai, toh Muharram hai. Something na, we know about each other, everything. Chote chote si baat. मुंबईचा माणूस मुळातच उत्सवप्रिय. हीच उत्सवप्रियता लेडी स्पेशलमध्येही पाहायला मिळते. ऑफिसला जाण्याआधी वडापावची पार्टी ही इथे रंगते आणि क्रिसमसचं सेलिब्रेशन ही होतं. Yay! Let's begin! दिवाळी असे सगळे सण ही लेडी स्पेशल साजरी करते. भिशी पण चालवली जाते. ट्रेन में वैसे हम लोग सब सेरेमनी सेलिब्रेट करते हैं, लेकिन हल्दी कुंकू करते हैं क्योंकि अभी हम लोग सब अनमैरिड हैं. अभी हमारी सबकी शादियां हो गई हैं. अभी अनमैरिड ना हुए इसके लिए वैसे तो हमको बहुत साल हो गए यहाँ ये ट्रेन में. तो अभी हम लोग पूरा फैमिली जैसा हो गया है. तो अभी हम सब प्रॉब्लम सॉल्व करते हैं. सब सेरेमनी, किसका बर्थडे हो, कोई रिटायर हो, किसका सेंड ऑफ हो, सब सेलिब्रेट करते हैं. बहुत मजा करते हैं हम लोग. हल्दी कुंकू का भी रहता है सेलिब्रेशन. अगदी डोहाळे जेवणाचे सोहळे ही लेडी स्पेशल मध्येच केले जातात. लेडी स्पेशल मध्ये डोहाळे जेवण साजरे होतातच, पण त्याही पुढे जात या लेडी स्पेशल ना अनेक बाळंतपणही केली आहे. लेडीज लोकल में आई डिड अ डिलीवरी. It was in the certificate for Janika train me. All the ladies ran away. She herself done. It was a local train. It was for Janika train me. That lady, she was about to deliver. Sab log bhaag gaye the. Main bola chalo jab hota hai I'll do it karke. She just lay down. The child also came out. Then my friend had a saree. She was going to mother's place. So usko wrap karke rakh diya. Then the other we got down. We got the station master ko bula ke stretcher leke she was taken to hospital, Wadia hospital. लेडी स्पेशल ट्रेन म्हटली की भांडणं ही आलीच. इथली भांडणं बहुतेक करून सीटवरून. या ट्रेन मध्ये क्लेम नावाची एक संकल्पना आहे, ज्या क्लेम वरून अगदी एकमेकींच्या झिंजाही उपटल्या जातात. संध्याकाळी चर्चगेटहून सुटलेली लेडी स्पेशल हा महिलांसाठी दिवसभरातल्या धावपळी नंतरचा मोठा दिलासा असतो. ऑफिसमधून काम करून थकल्यावर विश्रांती मिळते ती इथेच. अर्थात तो असतो एक छोटासा ब्रेक, कारण घरी परत गेल्यावर काम करायला तिलाच पदर खोचून उभं राहावं लागतं. त्याची तयारीही ती लेडी स्पेशलमध्येच करते. इथेच भाज्या मिळतातही आणि निवडूनही होतात. ये लेडी स्पेशल की हमारी आंटी भाजी स्पेशल. हम लोग उसको भाजी स्पेशल ही नाम रखा है. वो क्या करती है, हम लोग सब जन भाजी लाते. आंटी आंटी ला के थैली आगे रख देंगे हम लोग, फिर आंटी साफ करेगी. तो हमारी बहू भी खुश, मम्मी एटलीस्ट भाजी तो साफ करके लेके आई. उसको क्या पता मम्मी किया कि आंटी किया. लेडी स्पेशल ना अनेकांना मायेची ऊब दिली आहे, कारण या 25 वर्षांच्या प्रवासात आजपर्यंत अनेकांचे स्वेटर्स या लेडी स्पेशल मध्ये विणून झालेत. 90s दशकात लोकरीच्या धाग्यात गुंतलेले हे हात आता मोबाईल मध्ये गुंतलेत. एवढा बदल काळानुसार झालाय, पण त्या गप्पा गाणी आणि एकमेकींबरोबरचं शेअरिंग अजूनही तसंच आहे.
क्षणांची साक्षीदार आहे. पश्चिम रेल्वेवर सुरू झालेली ही लेडी स्पेशल नंतर सेंट्रल रेल्वे आणि हार्बर मार्गावरही सुरू झाली. त्यानंतर लेडी स्पेशल बसेस ही सुरू झाल्या. तामिळमधल्या एका मासिकाचं नाव ही या लेडी स्पेशल वरून ठेवण्यात आलं. लेडी स्पेशल नावाची मालिकाही टीव्हीवर आली आणि आमचं बातमीपत्र लेडी स्पेशल या नावाची प्रेरणाही या लेडी स्पेशल लोकल वरूनच मिळाली. अशी ही अनेकांना प्रेरणा देणारी लेडी स्पेशल आज 25 वर्षांची झाली आहे. या पुढचाही तिचा प्रवास असाच सुसाट आणि आनंदात सुरू राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.